मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते की द गोल्डन फिदर्स या नावाची गोष्ट, सोनेरी फीस ही गोष्ट बघितली होती. आज आपण त्याच्यावरती स्वाध्याय ॲक्टिव्हिटी पाहूया. तर आपण थर्ड नंबरची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला इथं. लुक लिसन, एक मिनिट थांबा. आपल्याला दिलेला आहे लुक लिसन अँड रीड अलाउड विथ मी. सिलेक्ट एनी वन नंबर अँड फ्रेम अ सेंटेन्स अबाउट इट. लुक लिसन म्हणजे पहा, ऐका अँड रीड अलाउड विथ मी, आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. सिलेक्ट एनी वन नंबर, कोणती एक संख्या, द फ्रे अँड फ्रेम अ सेंटेन्स अबाउट इट, निवडून त्याविषयी एक इंग्रजी वाक्य तयार करा. आपल्याला इथं एक चार्ट दिलेला आहे नंबर अंकांचा. इथं चार्ट दिलेले आहे आपल्याला 1 to 100 पर्यंत. काही अंकात दिलेले आहेत तर काही शब्दात लिहून दिलेले आहेत. इथं ओ एनी वन वर्ड्समध्ये दिलेले आहे, आणि हे अंकात आहे 21. काही आपल्याला येलो कलरच्या ह्याच्यामध्ये पण दिलेले आहेत, TW2, त्याचे वाक्य आपल्याला खाली दिलेले आहेत. तर आपल्याला याच्यामधून कोणतीही एक संख्या घेऊन एक इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे. आपल्याला काही आता इथं 100 पर्यंत टेबल दिलेला आहे आपल्याला अंकांचा, तर खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. तर पहिले आपण पाहूया काही वाक्य दिलेले आहेत ना आपल्याला खाली. तर आता पहिलं वाक्य पाहूया काय दिलेलं आहे. दे हॅव टू डॉटर्स, त्याला दोन मुलं आहेत. TW2 दिले नाही आपल्याला इथे येलोमध्ये, हे TW2. त्याचं वाक्य काय आहे मग? दे हॅव टू डॉटर्स, त्याला दोन मुली आहेत. नंतर काय आपल्याला दिलं आहे? सेवन. इथं वर्ड्समध्ये दिलेलं आहे आपल्याला सेवन, SEVEN, सेवन म्हणजे सात. मग इथं काय दिलेलं आहे वाक्य सेवनचं? देअर आर सेवन डेज इन अ वीक. देअर आर सेवन डेज इन अ वीक म्हणजे एका हप्त्यात सात दिवस असतात. नंतर आपल्याला एटचं दिलं आहे इथं. एट दिसत आहे ना येलोमध्ये, EIGHT, एट म्हणजे आठ. तर आपल्याला काय दिलं आहे आठचं? द स्पायडर हॅज एट लेग्स. कोडी नावाच्या प्राण्याला आठ पाय आहेत. कोडी या प्राण्याला किती पाय असतात? आठ, असं आपल्याला वाक्य दिलेले आहे. नंतर आता इथं आपल्याला येलो कलरमधून 31 दिसत आहे. 31 आपल्याला ते अंकात दिलेलं आहे वर्डमध्ये 31. तर आपण याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे? जानेवारी हॅज 31 डेज. जानेवारी महिन्यात 31 दिवस आहेत. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे इथं येलोमध्ये? 54, 54. नंतर इथं काय दिलं? 54 वाक्य. माय ब्रदर मेड 54 रन यस्टरडे. माझ्या भावाने काल 54 धावा केल्या. नंतर काय केलं आपल्याला? 88. तर इथं 88 वाक्य काय दिसत आहे? देअर आर 88 पेज इन धिस बुक. या पुस्तकाला 88 पेजेस आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वाक्य दिलेली आहेत. तर आता आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. तर आता आपण एखादे शब्द घेऊया याच्यामधून आणि वाक्य तयार करूया काय होते. तर फर्स्ट ऑफ आपण घेऊया इथं घेऊया 12. कुठं दिसत आहे आपल्याला? 12 TWELE. तर त्याचं वाक्य आपण 12 वाक्य लिहूया. काय 12 वाक्य काय होईल? आपण ते 12 वाक्य घेऊया. देअर, तुम्ही वहीवरती लिहायचं. देअर इज
देयर इज ट्वेल्व, सॉरी एक मिनट थांबा, सॉरी आपल्याला 12 चं अक्की लिहायचं आहे ना, इथं 12, तर इथे लिहूया आपण 12 12 12 month in a, sorry, a year. इयर्स काय, एका वर्षात 12 महिने असतात. अशा प्रकारे तुम्ही 12 लिहू शकतात. नंतर आता आपण लिहूया 90. 90 चं काय लिहू येईल, 90 90 इथं 90 लिहिलं आहे ना, 90 चं वाक्य लिहूया आता आपण इथं. राजू राजू स्कोर, डी स्कोर 90. नाइन्टी मार्क्स, मार्क्स इन अ एग्जाम. इन सॉरी काय आहे, इन द एग्जाम. सॉरी तुम्ही लिहून घ्यायचं, द राजू स्कोर 90 मार्क्स इन द एग्जाम. राजूला परीक्षेमध्ये 90 मार्क्स मिळाले. त्यानंतर काय, आपल्याला अजून एखादे शब्द पाहूया आपण. आपण पाहूया नाईन 81, 81 चं पाहूया आपण आता. 81 चं काय आहे, इंडियन क्रिकेट इंडियन क्रिकेट 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 टीम हैज टीम नीड्स 81 जी एच टी वाई ओ एन ई 81 रन्स टू विन, रन्स टू
वी। अशा प्रकारे आपण इंडियन क्रिकेट टीम नीड्स 81 रन्स टू विन। इंडियन क्रिकेट टीम ही 81 रनांनी विजयी झाली। अशा प्रकारे आपल्याला 81 लिहायचं होतं, लिहिलं आपण ने। नंतर आपल्याला काय इथं खालेली थर्ड फोर्थ नंबरची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, रीड अलाउड अँड लर्न। मोठ्याने वाचा आणि शिका। काय आहे? रीड अलाउड अँड लर्न। मोठ्याने वाचा आणि शिका। आपल्याला दिलं आहे इथं 100, तर 100। इथं काय दिलं आहे? 1000। नंतर काय दिलं आहे? 10 लॅक, ते सॉरी 10,000। नंतर काय दिलं आहे? 100,000 किंवा और 1 लॅक। नंतर दिलं आहे इथं 1 लॅकसाठी एकावर 5 शून्य असतात। आणि इथं काय दिलं आहे आता? अ मिलियन और 10 लॅक्स, 10 लाख। नंतर काय दिलं आहे आपल्याला इथं? 10 मिलियन किंवा 1 करोड, म्हणजे एकावर 7 शून्य, 1 करोड। नंतर काय दिलेलं आपल्याला 5व्या नंबरची ऍक्टिव्हिटी, मेक अ बिग चार्ट ऑफ नंबर्स 1 to 100 रिटन इन वर्ड। काय दिलंय आपल्याला इथं? मेक अ बिग चार्ट वन संख्या 1 ते 100 संख्या शब्दात लिहून तक्ता करा। शब्दात लिहून तक्ता तयार करा। तर ते आता आपण पाहूया। मेक अ बिग चार्ट ऑफ नंबर 1 to 100। आपल्याला 1 ते 100 संख्या शब्दात लिहून तक्ता तयार करायचा आहे, तर तो तक्ता आपण पूर्ण करूया। तर आपल्याला 1 to 100 नंबर्स वर्डमध्ये असे लिहिता येतील। 1 to 100 नंबर वर्ड्स अशा प्रकारे लिहायचे आहे, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे 1 पासून तर 100 पर्यंत। नंतर 6 नंबरची ऍक्टिव्हिटी दिली आहे आपल्याला। आपण 5 नंबरची पहिली ऍक्टिव्हिटी 1 to 100 पर्यंत त्याचे वर्ड्स संख्या शब्दात लिहून, नंतर आता आपण 6 नंबरची ऍक्टिव्हिटी पाहणार आहे, थिंक यू ऑफ लार्जर नंबर्स अँड मेक सुटेबल सेंटेन्स। मोठ्या संख्या मनात धरा आणि त्यांना साजेशी इंग्रजी वाक्य तयार करा। आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत खाली, इथं काय दिलं आहे? पहिलं वाक्य, देअर आर 365 डेज इन इयर। वर्षाला 365 दिवस आहेत, 365। नंतर काय दिलं आहे? माय मदर्स बोट अ टेबल फॉर 5000 रुपीज। माझ्या आईने 500 म्हणजे 5000 टेबल विकत घेतला। देअर आर मिलियन्स ऑफ स्टार्स इन द स्काय। आकाशामध्ये मिलियन म्हणजे लाखो ने तारे आहेत। तर नंतर आता आपण आपल्या मनामध्ये एखादी संख्या धरून इंग्रजी शब्दामध्ये वाक्य तयार करूया, ते आता पाहूया आपण कसे करू। तर आता मी माझ्या मनामध्ये काही शब्द ठेवून हे वाक्य तयार केलेले आहे, तर आता आपण पाहूया। वी विल रन मिलियन्स ऑफ रुपीज। माझ्याजवळ लाखो पैसे आहेत। She read 5000 words. ती 5000 म्हणजे 5000
वर्ड्स म्हणजे शब्द वाचू शकते. वाचले, द ट्रेन ट्रॅव्हल 54,000 किलोमीटर. आगगाडी ही 54 म्हणजे 54,000 म्हणजे 5,400 किलोमीटर ने प्रवास केला. 32,000 पीपल अटेंड द मीटिंग. 32,000 म्हणजे 3,002 पीपल म्हणजे लोकांनी सभा अटेंड केली. जॉन नीड 2 लाख रुपीज टू बाय अ कार. जॉनी 2 लाखाची कार विकत घेतली. अशा प्रकारे हे शब्द आपण आपल्या मनात ठेवून, तुम्ही पण तुमच्या मनात ठेवून काही वाक्य तयार करायची. तर अशा प्रकारे आपली 6 नंबरची ऍक्टिव्हिटी होती. तर आपल्याला आपण किती किती ऍक्टिव्हिटी पाहिल्या आज? 6वी, 5वी, 4थी, 3री अशा प्रकारे 4 ऍक्टिव्हिटी आपण पाहिल्या. असं हा गोल्डन फिदर्सवरील ऍक्टिव्हिटी आज आपण पूर्ण पूर्ण केल्या आणि त्याचे आन्सर पण लिहिले. अशा प्रकारे आज आपण ह्या ऍक्टिव्हिटी पाहिल्या. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.